Sony Live. We live to entertain. Download the app. आमच्या घरात काय तुझं? थांब रे आई, नागिन पकडायला आलोय, नागिन पकडायला आलो आई. ए बाबा हे एक मिनिट, पण तुझं माझ्या घरात काय काम आहे? जंगलात जाणं मग. नाही नाही, मला इथंच नागिनीचा वास यायला आहे म्हणून मी इथं नागिन पकडायला आलेलो आहे. मला थांबू नका प्लीज. अरे पण नागिन ऐका माझं, 2 मिनिटं ऐका. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमच्याकडे वॉरंट आहे का नागिन पकडायचं? कसलं नागिन पकडायचं? हे पुंगी बघितली, सुजलेली आहे. पण दोन्ही बाजून वाजते बरं. अरे पण तुम्ही काय करताय आमच्या घरात? अडवू नको म्हणलं ना मला. अरे पण तू माझं काम करतोय मला. मी तुला सांगतो नागिन मला पकडायला सवय कर. अरे पण करत आहे मी तुला सांगतो नको मला अडवू बरा. अरे आमच्या घरात काय चाललंय? कोण आले बाहेर? बघ ना यार. अयो थांब थांब, आज तुला सोडत नाही बघ मी. आज तुला माझ्या तावडीतून कोण वाचवतो मीच बघतो. हा बघत काय बसलाय? हा कोण आहे? याला घरा बाहेर काढा. ए बाबा चल ना तू घराच्या बाहेर. पहिला मी कोण? मी गारुड आहे. पण तुझ्या नवऱ्याला माहित आहे काय तू कोण आहे ते? कोण आहे? कोण आहे? इच्छाधारी नागिन. ही इच्छाधारी नागिन आहे? होय तर. ए बाबा कायच काय काय बोलतो रे तू? इच्छाधारी नागिन आहे का ती? एक वेळेस तुला आजगर बोल असता चालला असत. गेला बाजार मांडूळ बोलला असता तरी चाललं असत. इच्छाधारी नागिन? अरे नागिनीचा रोल केलेला हिरोईनला कळलं ना तर पटापट आत्महत्या करतील त्या. तू माझी मस्करी करू नकोले का? तू पण नागिनचा रोल केलायस. बघूनच ठेव खरं. थांब जरा, मी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं आत्ताच्या आत्ता करतो. बघ हे बघा, तुम्ही मला काय पण सांगू नका बरं का? काय ही कुठं नागिन आहे माझ्या बाई? नाही नाही नाही, आज हिला मी टोपलीत भरून नेणार. म्हणजे नेणार? ती तुमच्या टोपलीत नाही येणार, तिला ड्रम लागणार. अरे तू कुठे घेऊन आलीस मला? हा अरे आपलं नुकतंच लग्न झालंय. हे बघ केवढं आहे, जवळजवळ बेड आहे रे. हा अरे लग्नानंतर आपल्याला बेडरूम मध्ये जायचं होतं, तू डेडरूम मध्ये कुठे घेऊन आलीस? काय काय गौरव, मला तुला एक गोष्ट सांगायची. अरे नको रे नको. लहानपणी माझी आजी सांगायचं जाम बोर व्हायचं मला तुम्हाला. तसं नाही गौरव. मग तुला तर माहीतच आहे गौरव की तुझ्या आधी माझं लग्न एका माणसाशी झालं होत. मग मी काय? मी काय नियंत्रण आहे? थांब होणे थांब, मी घाबरलोय. मी काय नियंत्रण आहे? नाही नाही मग मला अगदीच तसं नाही. नाही तुझ्या शब्दांवरचा जोर चुकतोय म्हणे, कळलं का? तू असं म्हणणार तुझ्या आधी माझं एका माणसावर प्रेम होतं, माझं लग्न झालं होतं असं म्हणणार यार. हे मला पटलं नाही म्हणे, आपल्याला अजिबात सांगतोय. मला तसंच म्हणायचं होतं पण गौरव गौरव
माझी अशी इच्छा आहे की आपल्या भविष्याची सुरुवात माझ्या भूतकाळाला स्मरून करावी. म्हणजे 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 आपल्या सुखी संसाराची सुरुवात माझा आधीचा पती ओंकारोस्तो फर्नांडिस याच्या आशीर्वादाने करावी. म्हणूनच तुला मी इथे घेऊन आले. त्याच्या कबरीवर आपण फुलं वाहून त्याचा आशीर्वाद घेऊया. अजय बघ, वने वने ऐक, माझं याच कबरीवर निश्चित पडलाय तो. काय काय इथे ऐक, वने ऐक. हे बघ, मी आहे ना, मी तुझ्या भावना समजू शकतो. कळलं? मी तुझ्या भावना समजू शकतो. तू माझ्या भावांना समजू शकतोस, पण माझ्या पतीला कोण समजून घेईल? तुला सांगू वने, तू एवढी कब्रिस्तान मध्ये येऊन पण विरोध करतेस ना. तू खा बरं, अरे म्हणलं तर मी तर चॉकलेट खातोस. ते मी नाही खाल्लं. मग साहेब, तिने मला चॉकलेट दिलं. खाल्ली तिला चॉकलेट आवडत. ती खाल्ली, तू दिलंस बा. लहान मुलीचं चॉकलेट खाताना राज नाही वाटत. नाही साहेब, अहो ते खोटं बोलते साहेब. तीच मला बोलली, काका चॉकलेट घ्या. मी तो माझ्या बावलीला बोललो, काका चॉकलेट घ्या ना. अरे का खोटं बोलते यार, बावलीला कोणी काका बोलेल का? काका माझ्या बावलीचं नाव काका आहे. काय पण सांगते हो ही मुलगी, बावलीचं नाव काका कसं असेल? असू शकत. माझ्या बावलीचं नाव होत काय? मावशी. हे लॉजिकली जरा पटतंय, पण काका म्हणजे खायचं काय हो? लॉजिकची वाता तू नको करू. आणि पप्पा, मी यांना बोललो की माझं चॉकलेट नका घेऊ. माझे पप्पा ओरडतील. ते काका काय बोलले माहितीये? काय बोलले? तुझ्या पप्पांना तर मी कच्च कच्च खाईन. यो यो, नाही साहेब. हे काय बोलस? मी खरंच काय नाही, कच्चा कच्चा खाई. खा मला साहेब. मी साहेब ऐकाय, आकळ आकळ आणि खा मला. कच्चा कच्चा खा. आकरून आज नाही वाटत. चोळ कुठला? शिंदी आणि काय बोलू? बुकल बुकल. पण मी खरंच किती खोटं बोलते. काय बस, काय बस. ते माझ्या मुलीच्या आजूबाजू जर दिसला ना तरी तंगडी तोईन. मी तर गप काय बस, तुला तर शब्द काढायचा नाही. मग कशातून काढू? सांगू तुला कशातून शब्द काय? सांगू तुला काय सांगू? माय माझ्या काय साहेब, बसतो. काय केलं तू? नाही काय नाही केलं. तू माझी नक्कल केली? नाही नाही. हे बघ, माझ्या रागाचा अंत बघू नकोस. नाही साहेब, ह्याच मॅच मध्ये गुंडाळून ठेवी तुला. कसं बस, योगा करायला पाहिजे. योगा करायचं मग चॉकलेट कशाला खायचं? हा नुसती खाखा करायची. चॉकलेट खा, फरसाण खा, चहा मध्ये बिस्किट बुडवून खा. हा मग योगाचा काय उपयोग? काय हो बघ, हा उपयोग. मॅडम तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका. हा बघ, ज्योतिषा समोर कधी खोटं बोलायचं नसता. हा त्या ताईचा हात सोड. अरे कोणाची ताई? अरे तुझी ताई. अरे माझी बायको आहे ती. तुझी बायको? नाही असं असल ना तर पोरी तू माती खाल्लीस माती. अरे ही कोजागिरी पौर्णिमा असताना तू अमावस्या पदरात पडून घेतलीस. काय दिसतंय ते? ए शाण्या, जाना निघ ना. नादी चल, आमचं आम्ही बघून घेऊ. निघ चल. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आकाशवाणी ऐकलीस? कसली आकाशवाणी? तुमचं पाठांतर होत नाही म्हणून त्यांना दिलंय. वासड्या नेमकं ओळखलं माहितीये. उल्फत भरी. बस 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 बस, एवढंच आहे, एवढंच आहे. सर म्हणजे तुम्ही चालतं फिरतं उठतं बसत विद्यापीठ आहे सर. अरे चालतं फिरतं ऐकलं तर उठतं बसत काय? उठतं बसत. सॉरी सर, म्हणजे सॉरी सर, ते काय ना, ते ज्युनियर असेल सर, त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर. मी थोडी सिनियर आहे सर, आणि त्यांनी काय अँटे उन्मेष काहीच केलेलं नाही सर. आय एन टी आणि उन्मेष असं असतं ते. अँटे उन्मेष काय?
तेच त्याने काय केलेलं नाही सर, त्यांना कधी ते जायला भेटलंच नाही सर तिकडे. भेटलं नाही नसतं रे, जायलाच मिळालं नाही असं असतं ते. भेटलं ना म्हणजे काय, भेटलं ना काय. अरे तुम्ही जरा भाषा सुधारा रे, भाषा बरोबर ना, कळलं काय. नाही सर सॉरी, सॉरी सर, इट्स ओके. मी केलंय पण सर. काय, मी दोन अंट्या दोन उन्मेष मारलेत सर. तुझ्याकडे पण असं वाटतं 6 अंट्या आणि 22 उन्मेष मारले असतील. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.